नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याणमधील दुर्गाडी डोंबिवलीतील मोठा गाव परिसरातील रेतीबंदर खाडीत सोमवारी तहसीलदार कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे। रेती उपसा करणाऱ्यांनी कारवाई पथकाने धाड मारतच पाण्यात उड्या मारून पळ काढला। खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती। तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये रेती उपसा करणाऱ्यांच्या बोटीने पाठलाग करत होते। पाठलागाचा कारवाईचा थरार पाहून रेती उपसा करणाऱ्यांनी कारवाई सुरुवातीला प्रतिकार केला, मात्र कारवाई पथक जुमानत नसल्यानं अखेर रेती उपसा करणाऱ्या कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या टाकून पळ काढला। कारवाई पथकाने रेती उपशाचे साहित्य जप्त केले आहे। कारवाई पथकाने 7 रेती उपशाचे पंप, 2 बाज, रेतीची 8 कुंड या पथकाने नष्ट केले आहे। कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे। कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। तर डोंबिवलीतील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली आहे। या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरू होता। या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ट्रेजर्स अँड बाजने रेती उपसा केला जात होता। शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलवली जात होती। रेती उपसा करणारे ट्रेजर्स बाज बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या, त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या। या संदर्भातील माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली आहे। थेट खाडीत बोटीने पाहणी करत असताना त्यांना या ठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला। तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली। पथक उपसा करण्याच्या दिशेने येत असल्याचं पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार केल्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाचा आक्रमक पवित्रा पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला। कारवाई पथकाने यावेळी रेती उपसा साहित्य जप्त केले आहे। दोरी बांध।